पनवेल महापालिका क्षेत्रात आज 9 कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले आहेत तर 8 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 1525 जणांची आजपर्यंत कोविड-19 चाचणी झाली असून आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या 86 आहे. आज नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी नवीन पनवेल सेक्टर 13 येथील 46 वर्षीय एका व्यक्तीला कोविड-19 लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती रिक्षा चालक असून ही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकाला घेऊन उपचाराकरिता अपोलो हॉस्पिटलमध्ये वारंवार गेलेली आहे. या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 19 शिरसागर सोसायटी येथील 36 वर्षीय एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. सदर महिलेचे पती मानखुर्द येथे कार्यरत असून ते याआधी कोरोना बाधित आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 35 अथर्व सोसायटी येथील 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे. सदर महिला ही मानखुर्द पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. खारघर सेक्टर 4 निकमिल सोसायटी येथील एक व्यक्ती 24 एप्रिल रोजी मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्ती ही शताब्दी हॉस्पिटल गोवंडी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी त्यांना संसर्ग झाला होता. त्यामुळे ही व्यक्ती परस्पर उपचारांकामी मुंबई येथे ऍडमिट होती. 29 एप्रिल रोजी ही व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु सदर व्यक्तीची माहिती शासनाकडून पनवेल महानगरपालिकेला 11 मेला प्राप्त झाले आहे. तर कामोठे सेक्टर 11 साईकृपा कॉम्प्लेक्स येथे 55 वर्षीय एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सदर महिलेचे पती याआधी कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. पनवेल शहरातील सहयोग नगर जोशियाळी येथे 47 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सदर महिलेचे पती मुंबई येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असून ते याआधी कोरोना बाधित आहेत आणि त्यांच्यापासूनच या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. खारघर येथील सेक्टर 34 सिमरन सायफर्स येथे 9 महिन्यांची एक मुलगी कोरोना बाधित झाली आहे. सदर मुलीचे वडील मुंबई एअरपोर्ट येथे CFS कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते याआधी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यापासूनच या लहान मुलीला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. खारघर सेक्टर 10 लाविस्ता सोसायटी येथे 32 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सदर महिला ही अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे उपचारासाठी गेली होती. त्यांना या हॉस्पिटलमध्ये संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुढे येत आहे. तर कामोठे सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील 32 वर्षीय एका महिलेला कोरोना झाला आहे. सदर महिलेच्या कुटुंबातील 2 महिला याआधी कोरोना बाधित आहेत. त्यांच्यापासून या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. तर महापालिका क्षेत्रात आज 8 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये कामोठे येथे 7 व्यक्तींची कोविड-19 अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. या सर्वांना त्यांच्या घरी आज सोडण्यात आलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.